सो माझ्याकडे तुमचे काही जुने फोटोज आहेत, सो पाहूयात तुम्हाला ते कधीचे आहेत ते आठवत आहे का आणि त्यामागचे काय किस्से आहेत ते. ओके, तुमच्यासाठी पहिला फोटो आहे तो हा. मस्त आहे. एक मिनिट, मला आठवत आहे हा लगोरीचा फोटोशूट. लगोरीचा फोटोशूट म्हणजे झाला, झाली 10 वर्ष आणि मला त्याची कॅप्शन पण आठवते की असं काहीतरी पद्धतीने लिहिले की मी प्रयत्न करते सटल राहायचा या व्यक्तीबरोबर. कारण तू अभिनयाचे एक्सप्रेशन्स बघितलेस तर ते इतके मी नाही एक्सप्लेन करू शकत हे काय एक्सप्रेशन. हा आणि हा हा एक मुद्दा होता की तिला ती टोपीच घालायची होती, तिला ती गांधी टोपी घालायचीच होती आणि तिचं ठरलं होतं की हे मी फेटा वगैरे नाही घालणार, मला गांधी टोपी घालायची आहे आणि तो माझा एक फ्रेम ठरलेली असते डोक्यात, मग मला तसाच फोटो हवा. हा आम्ही तो फोटो काढला. ओके, पुढचा फोटो आहे तो हा, त्यात तुम्ही तिघी आहात. हा रिसेंट फोटो आहे, मेघुलचा बर्थडे होता आणि आय थिंक हा माझ्यासाठी आणि अनुजासाठी स्पेशल असेल कारण की हा आमचा कनेक्ट नाईट होता. म्हणजे डिस्कवरी बहन बहन असं झालं होत. ओके, पुढचा आहे तो हा. कुठेतरी गेलो, नाही थांब ना, हिला आठवते का बघू, मला आठवते कुठे गेलो होतो. कुठेतरी आम्ही गेलो होतो, अरे ते माझे केस ब्लॉन्ड. सो मी सांगते, वेळ वाया न घालवता पहिला आमचा इव्हेंट होता तिघांचा एकत्र सोलापूरला गेलो होतो. आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये काही तो इव्हेंट केला होता. आम्ही एकत्र चालू होती तेव्हा, आम्ही एकत्र गेलो होतो. सो इट वॉज व्हेरी स्पेशल. ओके, पुढचा फोटो आहे तो हा. हे आमचं आय थिंक लगोरी संपली होती. नाही, वीक मेमरी अभिज्ञा. हा फोटो लगोरीच्या प्रोमोच्या दिवशी केलेचा आहे. सो आय स्टील रिमेंबर की आपण 2 दिवसाचा प्रोमो केला, त्यातला एक आपण मडमध्ये केला आणि मड नंतर मला ही जागाही आठवते त्या अंकल्स किचनच्या सिग्नलला पॉपटेट्स पॉपटेट्स मध्ये आणि ज्ञानदाला उशीर होणार होता का, ज्ञानदा हॅड ऑलरेडी लेफ्ट म्हणून फक्त आपण आम्ही खायला गेलो. सो बेसिकली डॉक्युमेंट ही करते पण लक्षात आमच्या राहतं. करेक्ट, कारण मोमेंट लक्षात राहते ना, वी आर नॉट बिझी विथ डॉक्युमेंटिंग एव्हरीथिंग म्हणून. पुढचा आहे तो हा. ओ अगं हे 201. ओके, सो माझं लगोरीच्या नंतरचा फोटो आहे हा. ऑफकोर्स माझं गोरेगावला घर येतो तिथे खाली गेट क्रॅश केलं होतं त्यांनी. होय का? हा, सो लगोरीचा आमचा एक गेट टुगेदर असायचा. सिरियल संपल्यानंतर आम्ही असं वी यूज टू मेक शुअर की एक 6 महिन्यात का होईना आपण एकदा सगळे भेटूया. आणि माझ्या घरी, कारण की फक्त मी आणि सौरभ आम्ही दोघंच राहणार आहे आणि कोणाचे आई वडील नाही, काही नाही, काय प्रश्न नाही, काही नाही, माझं घर म्हणजे पडीक राहा तुम्ही काही करा. तर आम्ही तेव्हा तिथे ही पार्टी करत होतो आणि माझ्या बिल्डिंगला जी लॉबी आहे मोठा आरसा होता आणि त्या आरशात तो आरसा वॉज एव्हरीबडीज अट्रॅक्शन, कारण ह्यूज आरसा आणि तिकडे खूप छान फोटो निघायचे आणि लाईट पण खूप छान होते म्हणून फोटो. आणि आय थिंक पुष्करदादा आणि कोण अजून कोणीतरी अजून एक कोणीतरी होतं ज्यांनी गेट क्रॅश केलं होतं, ते रँडम आले होते मज्जा करायला. सो विंगेतला फोटो आणि हा इंटरवल मध्ये काढलेला. हा इंटरवल मध्ये काढला फोटो. बघा फोटो इंटरवल मध्ये लोक इंटरनलाइज वगैरे करतात की आमचा पुढचा ऍक्ट सुरू होणार आहे ऍक्टर्स आणि हे फोटो. पुढचा आहे तो हा. लग्न आणि जेन्युइनली मला आणि रेशमाला खूप रडू आलं त्या दिवशी आणि आय डोंट नो मे बी बिकॉज वी हॅव सीन हर फॉर सो लॉंग आणि तो हॅपीनेस तिला परत मिळाला ह्याचा आम्हाला इतका आनंद झाला होता की मे ते हॅपी टिअर्स आहेत. खूप ऑड आहे फोटो कारण आम्ही खूप मी तर खूपच पण मी खूप त्या मोमेंटमध्ये होते. हा
हा रिसेंटली आम्ही खुलता कळी खुलीनाचं एक रियुनियन नाही गेट टुगेदर राऊंड काहीतरी करेक्ट त्याच्यासाठी भेटलो होतो. आणि तर हा जो फोटो आहे ज्याच्यात आम्ही ज्या पद्धतीने हसतोय ते अभिज्ञाने ट्रेन केलंय आम्हाला की कसं कॅन्डिडेट प्लॅन्डेड प्लॅन्डेड म्हणजे प्लॅन. सो आता फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लिक करा आम्ही वी आर ट्रेन नाव हा क्लिक टू थ्री असं थांबायचं आणि बरेच फोटो आमचे असे आहेत. खुलता कळी खुलेनाचे आम्ही बऱ्याचदा बघतो की तुमचे गेट टुगेदर होत असतात किंवा एकत्र फोटोज पाहायला मिळतात. सो तो बॉन्ड कसा आहे अजूनपर्यंत आणि कोणाकोणाशी जास्त भेटणं होतं अजूनपर्यंत? टचवूड खूप चांगला आहे तो बॉन्ड. आणि क्रेडिट कोणाला जातो भावे? नाही ऍक्च्युली क्रेडिट खरं तर कोणालाच जात नाही कारण म्हणजे असं काही कोणी खूप असे एफर्ट घेतलेत अशातला भाग नाहीये. ऍक्च्युली आमचं काय झालंय म्हणजे खुलताच्या बाबतीत मी हे सांगते की आम्ही सेटवर जेवढे क्लोज आणि जेवढे थिक नव्हतो तेवढे ग्रो झाल्यानंतर ग्रो झालं ही त्याची खासियत होती की आम्ही सेटवर एवढे एकमेकांबरोबर हँगआउट असे ऍसच करायचो नाही करायचो थोडंफार पण ते इनिशियल फ्रेंडशिप होती त्याला डेप्थ तेवढी नव्हती आणि मग ती नंतर फॉर्म झाली आणि ती फक्त ऍक्टर्सशीच रिलेटेड नव्हती ती अगदी म्हणजे आमचा जो ईपी होता सागर मोरे म्हणजे सो ॲज आय सेड की आपण पण त्याला बांधून ठेवणं त्याचं क्रेडिट कोणाला जातं थोडंफार? तुला मग ते बोल ना कधीच ओपननेस म्हणजे क्रेडिट कोणाला जात नाही अगदी पाट्यावर वाला तिला जातं कारण म्हणजे तिचं ती ना सगळ्यांना एकत्र एका पेजवर आहे म्हणजे जरी माझे व्ह्यूज काही वेगळे असतील किंवा शरूचे वेगळे असतील ओमचे वेगळे असतील तरीही सगळ्यांना जर बसवून सांगते की हे बघ शरूचं हे म्हणणं आहे अभिज्ञा किंवा शरूला सांगते हे बघ अभिज्ञाचं हे म्हणणं आहे तुम्ही समजून घ्या वगैरे हो. सो ही कारण मला जेन्युइनली वाटतं खूप रेअरली असा एक ग्रुप फॉर्म होतो जिथे तुम्ही काहीही एकमेकांकडनं एक्सपेक्ट करत नाही तुम्हाला फक्त यू विश फॉर इच अदर सक्सेस अँड यू वॉन्ट टू लाफ टुगेदर ओनली लाफ टुगेदर बाकी काहीही नाही. आणि मग तो जर फॉर्म झालाय तर मग जे वरचे छोटे थोडेफार डिफरन्सेस असतात किंवा व्हॉटएव्हर ते बाजूला ठेवावे माणसाने आणि ओनली एक्सक्लुसिव्ह टू गुड ग्रुप्स हिच्याकडे आहे ती इमॅच्युरिटी माझ्यात आहे मी खूप पटकन रिॲक्ट होते आणि उगाच हेच तिने बोलावं अशी माझी अपेक्षा होती. पण तुमच्या बऱ्याचदा मी पार्टीज बघत असतो आम्ही फोटोज बघत असतो कोणाच्या घरी सर्वात जास्त पार्टीज ऑर्गनाईज होतात असं काही नाही आय थिंक सगळ्यांकडे सगळ्यांकडे आणि आम्ही तेवढे आय थिंक हे आहोत की आणि ऑर्गॅनिकली हे ह्या दोघी खूप वेगळ्या ग्रुपचा भाग आहे मी अनु आणि रेश्मा आणि मयुरी शरू सागर असं. सो आमच्यात ऍक्च्युली आय एम व्हेरी ग्लॅड की असं काहीच नाही की आता ही मग आपण वेगळं भेटूया मग ही मग आपण वेगळं भेटूया गरजच लागते म्हणजे जर आज अनु आली आणि जर का मयुरी म्हणाली ऐक ना मी दादर मध्ये आहे तर मला असं नाही होणार ओ शिट आता मी काय करू अनु आहे मयुरी आहे ये अनु पण आहे अरे अनु आहे चला. सो हे असं आहे आमच्यात. सो आम्हाला असं कधी कोणाच्या घरी किंवा जास्त झाल्यात पार्ट्या कमी झाल्यात असं नाही. पण या दोन वर्षात मला वाटतं घरी जास्त भेटलोय आम्ही म्हणजे रादर दॅन आउट म्हणजे बाहेर कारण मला पर्सनली आणि इव्हेंच्युअली आम्हाला सगळ्यांनाच ना घरी जे निवांत बसून तुम्ही गप्पा मारू शकता किंवा जी एक डेडलाईन नसते किंवा एक ज्या पद्धतीने गप्पा रंगू शकता ते कुठल्याही हॉटेल स्पेसमध्ये नाही रंगू शकत. सो आम्ही ते जास्त या दोन तीन वर्षात मला वाटतं ऍज वी ग्रो ओल्डर ते तो जास्त प्रेफरन्स गुरु झाले. पुढचा आहे तो हा हा यांच्या मेहंदीचा आहे आणि अगेन खूप गोड छान इव्हनिंग होती छान इव्हनिंग होती आणि मला आठवतंय मला शूटवरनं यायला 2 तास लागले होते कारण मी बँड्रावरनं गोरेगाव वेस्टला होते आणि संध्याकाळचा इव्हेंट होता त्यामुळे यांचं मॅक्झिमम झालेलं होतं. तुझी गाडी अगदी माझ्या समोर होती आम्ही दोघी लेट आलो होतो शूट करून आपण दोघी एकत्र आलो होतो करेक्ट. सो मला ते आठवत तुमचं केळवण केळवण माझ्या घरी मी रेश्मा आणि सौरभने त्यांचं लग्नाचं केळवण केलं होतं आणि सिम्पल बटाट्याची भाजी आणि दॅट वॉज हा म्हणजे ती त्याची फरमाईश होती की मला काही नकोय एक्स्ट्रा काही नकोय मला साधं जेवायचंय. हो मी स्वयंपाक केला स्वयंपाक केला होता त्या दिवशी
आणि मी तिला सांगितलं होतं की आम्ही केळवणासाठी येतोय, मला छान घर डेकोरेटेड हवं, प्रेशर ह्युमिड कुठेतरी कुठेतरी असं छान मिरची लाईटच फिरव वगैरे, हॅपी की तिने एफर्ट केले एफर्ट. सो इतकेच होते फोटोज.